शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. विविध क्षेत्रातून उद्धव ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. वाढदिवसाच्या निमित्तानं राज्यभरात शिवसैनिकांच्या वतीनं अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं, तर मातोश्रीच्या बाहेर शुभेच्छांसाठी कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. तर शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उद्धव ठाकरे देखील दाखल झाले होते. सगळ्या कार्यकर्त्यांच्या समर्थकांच्या शुभेच्छा त्यांनी स्वीकारलेल्या आहेत. आज महाराष्ट्राच्या आधुनिक औरंगाबादचा वाढदिवस. आज प्रत्येक जिहादी ज्याचं नाव अभिमानाने घेतात असा हा आधुनिक औरंगाबाद जिहाद हृदय सम्राट हा महाराष्ट्राच्या नावावर लागलेला एक कलंकच आहे. म्हणून त्याच्या कोणी भावी मुख्यमंत्री जे बॅनर लावण्याची हिंमत पण करू नये. ते 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीचे महाराष्ट्राला लागलेली पनवती म्हणून महाराष्ट्राचे लोक ओळखतात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त काही कार्यकर्ते या ठिकाणी त्र्यंबकेश्वर ते मातोश्री अशी पदयात्रा करून आलेले आहेत. 13 तारखेपासून ते निघाले होते. एकूण 15 दिवसांचा हा त्यांचा प्रवास आहे. कावड घेऊन पदयात्री या ठिकाणी आलेले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासाठी त्यांनी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पूजा अर्चना सुद्धा केलेली आहे. त्यांच्याही थेट संवाद साधू, काय नक्की त्यांनी पूजा केलेली आहे, काय आशीर्वाद नक्की उद्धव ठाकरे यांच्यासाठी मागितलेला आहे, थेट जाणून घेऊ त्यांच्यासोबत. काय सांगाल, कुठून आला आहात तुम्ही, किती दिवसांपासून खरं तर ही पदयात्रा सुरू होती? त्र्यंबकेश्वरून 13 तारखेला संकल्प केला. मागच्या म्हणजे मी 7वीला असतानाच संकल्प केलेला आहे की उद्धव साहेब जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले तर मी रामनाम शब्द हा 6,75,00,000 रामनाम जप केलेला आहे. उद्धव साहेबांनी त्याचा सत्कार पण त्याचा स्वीकार पण केलेला आहे. आम्ही कावड याच्यासाठी घेऊन आलो की उद्धव साहेबांसाठी त्यांचं आरोग्य, पक्षभरभराटी, कार्यकर्त्याचं त्यांच्या मागचं फील्ड जे काय आहे ते शिवसैनिक कुठं हल्लेला नाही आहे. उद्धव साहेबांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभा आहोत आणि हमेशा त्यांच्या मागे उभे राहू. उद्धव साहेब पुन्हा एकदा खरं तर या राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत ही अपेक्षा मनामध्ये घेऊन आम्ही सर्व मंडळी त्यांना सदैवच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी त्र्यंबकेश्वरवरून हे पदयात्रा काढत या ठिकाणी मातोश्रीवरती कार्यकर्ते आलेले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी आशीर्वाद सुद्धा मागितलेले आहेत. नक्की उद्धव ठाकरे यांना भेटून काय म्हणतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन हमीद मस्तानसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.